आता बातमी आहे, नाशिक जिल्ह्यामधून केवळ 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवरदेवाला लग्न मंडपात नेण्यासाठी एका शेतकऱ्यानं चक्क हेलिकॉप्टर भाड्यानं घेतलं. आपल्या लाडक्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नासाठी आपल्या जावयाला आणण्यासाठी 10 किलोमीटर अंतराचं भाडं त्यानं एव्हिएशन कंपनीला दिलं. त्यामुळे नेहमीच उपेक्षेनं बघितला जाणारा शेतकरी जिद्दी आणि श्रीमंत असू शकतो हा नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय. ही छायाचित्र म्हणजे हेलिकॉप्टर समोरील प्री वेडिंग शूट नाहीये, तर खरोखर हेलिकॉप्टर घेऊन लग्नाला जाण्याची तयारी. हेलिकॉप्टर मध्ये बसलेली वरवधूची जोडी संकेत आणि वैष्णवी, दोघही शेतकऱ्यांची मुलं आहेत मात्र अभियांत्रिकी पदवी. गोपीनाथ बोडके यांची वैष्णवी एकुलती एक मुलगी असल्यानं त्यांनी आपल्या जाबायाला अनोखी भेट दिली, ती म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये स्वारी करण्याची. प्रत्येकाच्या मनात असलेली इच्छा त्यांनी आयुष्यातल्या महत्वपूर्ण असलेल्या लग्नाच्या संस्मरणीय दिवशी पूर्ण केली. मी वैष्णवी बोडके नागरे, माझं लग्न 7 डिसेंबरला झालं बालाजी लॉन्सला गंगापूर रोड. मी पप्पांकडे खूप हट्ट केला की काहीतरी सरप्राईज द्यायचं नवरदेवाला, तर मग त्याच्यासाठी माझ्या पप्पांनी एवढं सगळं म्हणजे हे सरप्राईज दिलं. हे मलाही आयडिया नव्हती याची काही, हे असं म्हणजे खूप वेगळं काहीतरी फिलिंग होतं, छान वाटलं, एकदम प्राऊड फिलिंग आहे पप्पांसाठी की सगळ्यांसाठी एक लिमिट सेट केलं आहे वेगळं काहीतरी करण्याचं. आणि तसंच आता म्हणजे तसं आयडियल वेडिंग म्हणतो ना ते झालं आहे की यांच्या लग्नासारखं लग्न पाहिजे असं, मग छान वाटलं. ती जी हेलिकॉप्टर राईड होती ती खूप वेगळं फिलिंग होतं काहीतरी, फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणतो आपण, मग ते खूप छान होतं, छान वाटलं त्यात राईड करायला आणि असं वेगळंच फिलिंग होतं. त्यांचं लग्नही गेल्या महिन्यात थाटामाटात पार पडलंय. अभियांत्रिकी पदवीधर असला तरी संकेत शेतामध्ये काम करतो, शेतकऱ्याला कोणी मुलगी देत नाही त्याच्याकडे उपेक्षेनं पाहिलं जातं. मात्र हाच गैरसमज दूर करण्यासाठी गोपीनाथ यांनी शेतकरी कुठेही कमी नसल्याचं दाखवून दिलं. शुभव्या 7 डिसेंबर बालाजी लॉन्स गंगापूर रोड इथे झाला. सरप्राईज म्हणजे आपण सर्वीकडे ऐकलं होतं का, आपण घोड्याची सवारी असते, हत्तीवरती सवारी असते, अशी रथामध्ये सवारी असते, आणि क्वचित आपल्या इथं समाजामध्ये नवरदेवाला घेण्यासाठी एक गाडी जाणार किंवा खूपच काही सरप्राईज असेल तर रथ वगैरे जातो घ्यायला, व वाजत गाजत नवरदेवाची मिरवणूक वगैरे निघते. पण जे आज माझ्या सासरेभाऊंनी जे काय केलंय, जो जे काय त्यांनी मला ग्रेट भेट दिली, सरप्राईज दिलंय, ते एक खूपच एक अनुभव म्हणजे तो एकदम वेगळा काहीतरी होता. म्हणजे त्यांनी जे काय दिलं मला सरप्राईज, खूप त्याच्यासाठी मी त्यांना आभारी आहे खूप. आणि मी पण एक शेतकरी, ते पण एक शेतकरी, म्हणजे समाजापुढे एक शेतकरी काय करू शकतो आज समाजामध्ये. शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याच्या लोकांच्या नजरेत शेतकरी आज काय आणि नजरेत आता आला काय पाहिजे, शेतकरी लोकांच्या नजरेत समाजापुढे त्यांनी एक आदर्श ठेवला का. शेतकरी जरी असला ना, शेतकरी कुठल्या वर्गाच्या समोर कमीपणा किंवा कमी हे आजपर्यंत कधी दाखवलं पण नाही, दाखवणार नाही, एक आज त्यांनी जाणीव करून दिली. आणि जे जरी सासरेभाऊ असले तरी आज समाजांना आम्हाला सर्वांना त्यांचं एक प्राऊड फील होतो का यार, ते शेतकरी आणि त्यांनी त्यांच्या मुलीच्या हट्टासाठी किंवा इच्छेसाठी ना त्यांनी आज मला सरप्राईज देण्यासाठी जे काय केलं ते खूप खूप म्हणजे अविश्वसनीय होतं. अर्थात हेलिकॉप्टरमध्ये माझी पहिली राईड होती, मी पहिल्यांदाच बसलो होतो. जे काय बसताना त्याच्यामध्ये असं वाटलं नाही का आपण हेलिकॉप्टरमध्ये बसतोय, म्हणजे ती असं फिलिंग येते, पण ती तेव्हा वाटली ना ती एकदम प्राऊड फील वाटली का यार खूप मोठं काही ते सरप्राईज आज आपल्यासाठी, आणि ते खूप म्हणजे थँक्सफुल त्यांच्यासाठी खूपच. नाशिक जिल्ह्यातला शेतकरी हा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी फळबागा पिकांसाठी कृषी संशोधनामध्ये मार्गदर्शक ठरला. नैसर्गिक आपत्तीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान होऊनही फिनिक्स भरारी घेणं दाखवून दिलंय. नाशिकचा शेतकरी आपल्या मेहनतीनं काहीही साध्य करू शकतो हे या घटनेनं सिद्ध केलंय. भूषण जैन, दागर जनस्थान न्यूज, नाशिक.